नमस्कार, घरच्या स्वादमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये होममेड पनीरची ग्रेव्ही पटकन कशी करायची ती पाहणार आहोत। इथे मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याचमध्ये 2 इंची अद्रकचा तुकडा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या या टाकून घेतलेल्या आहेत आणि हा जो कांदा आहे तो चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकताय आपला जो कांदा आहे तो चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंतच आपल्याला हा जो कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे। त्यामुळे जी ग्रेव्हीची टेस्ट आहे म्हटलं तर खूप मस्त होते आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम केल्यानंतर 1/2 चमचा जिरी, छोटा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 4 विलायची, 4 लवंगा, 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, आपल्याला सगळे खडे गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत। आणि इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला लावून बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि ही टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करायचं आहे। त्यामुळे जे मसाल्यांचा फ्लेवर आहे तो खूप सुरेख लागतो आणि त्याचमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा हळद हे टाकून घेतलेले आहे। इथं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे। आणि तुम्ही बघू शकताय टोमॅटोतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सोक झालेलं आहे। इतपतच आपल्याला हे जे मसाले आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि आपण जे कांद्याची पेस्ट केलेली होती ती टाकून घेतलेली आहे। जेव्हा आपण कांदा तळून टाकतो त्यावेळी जी पनीरची ग्रेव्हीची जी भाजी आहे त्याचा कलर खूप सुरेख येतो आणि जेव्हा आपण जो कांदा तळलेला होतो त्याचा जो स्वीटनेसपणा आहे तो सुद्धा खूप सुरेख लागतो पनीरच्या ग्रेव्हीमध्ये। आणि तुम्ही बघू शकताय हा जो मसाला आहे चांगला तळून घेतलेला आहे आणि 4 मोठे चमचे दही हे टाकून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हटलं की जेव्हा आपण दही ॲड करत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे, त्यामुळे आपलं जे दही आहे ते फाटत नाही। तुम्ही बघू शकता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे आणि दही चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे। आणि यामध्ये 1 ग्लासभर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याच्यावर एक लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळे मसाले शिजले जातील। आणि यामध्येच पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर हे टाकून घेतलेले आहे। आणि या इथे 1/2 किलो मी पनीर घेतलेलं आहे, हे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि हे पनीर आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलंच की तुम्हाला पनीर जर सॉफ्ट आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने 1 मिनिटभर चांगलं थोडंसं मीठ टाकून मी सगळं पनीर लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि आपलं जे तळलेलं पनीर आहे ते ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर पुन्हा एकदा 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि यामध्येच बटर, कारण आपण यामध्ये मी 2 क्यूब बटरचे टाकलेले आहेत, याचा फ्लेवर खूप सुरेख येतो आणि अशा पद्धतीनं 1-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय आपलं जे घरच्या घरी मस्त असं पनीर मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा।